हॅलो एवरीवन, स्टेप अप एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी गट ब ची टेस्ट सिरीज चालू होते आहे, गट ब आणि गट क जी पूर्वपरीक्षा 30 एप्रिलला आहे आपल्याकडे, तर त्याच्यासाठी टेस्ट सिरीज आपण कंडक्ट करतो आहे, तर त्याच्या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ मी आज उपलब्ध करून देतो आहे. तर साधारणपणे टेस्ट सिरीजचा रोल हा काय आहे, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की टेस्ट सिरीजमध्ये आयोगाचा पॅटर्न वेगळा असतो आणि क्लासरूममधल्या टेस्ट वेगळ्या असतात. 100% आयोगाचा पॅटर्न मॅच होणार नाही, कधी कधी त्याच्याहीपेक्षा चांगले पेपर निघतात आपले, कारण की आयोग तरी क्वेश्चन कॅन्सल करतो, आपण कॅन्सल नाही करत. परंतु मुद्दा आहे की या दरम्यानच्या काळामध्ये तो प्रेशर जो असतो क्लासरूममधला, तर तो प्रेशर आपल्याला हँडल करता येतो आहे का, आणि एक तासामध्ये आपले किती क्वेश्चन कव्हर होत आहे, याची वारंवार ज्या चुका एक्झाम हॉलमध्ये होत आहे किंवा टेस्ट म्हणून किंवा आपण काय म्हणतात आपण त्याला एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर ज्या चुका करणार आहोत आपण, तर त्या चुका करायच्या अगोदर क्लासरूममध्ये चुका करा, यासाठी साधारणपणे आपण टेस्ट सिरीज कंडक्ट करतो. यस, आपल्या टेस्ट सिरीजला मेन्सला पण विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, खूप चांगला प्रतिसाद होता. आणि आत्ता जी आपली गट बची आणि क ची जी एकत्र टेस्ट सिरीज चालू होते त्याच्यासाठी खूप चांगला रिस्पॉन्स पण आहे, आणि त्या संदर्भात हा छोटासा माहिती देणारा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आत्ता साधारणपणे 28 तारखेला आपला शेड्यूल आहे, 28 तारखेला पहिली टेस्ट असेल, त्या टेस्टला आपल्याला सर्वांना पहिली टेस्ट जी पॉलिटीच आहे त्याचा शेड्यूल पुढे आपण बघूयात. याचे वैशिष्ट्य, एकूण टोटल 11 पेपर आहेत, 11 पेपरमध्ये तुम्हाला कंपल्सरी दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वेश्चन्स असतील. टेस्ट पेपरचं डिस्कशन जेव्हा असणार आहे तेव्हा आपण ॲप्रोच बिल्डिंगवर भर असतो, आपली ॲप्रोच बिल्डिंगची वेगळी बॅच पण असते, तर त्याच्यामध्ये त्याचेही ॲडमिशन कमिंग डेजमध्ये चालू होतील. त्या ॲप्रोच बिल्डिंग नेमकं काय आहे हे लोकांना कळण्यासाठी माझे जुने व्हिडिओ बघा, म्हणजे जेव्हा क्वेश्चन माहिती आहे परंतु लक्षात येत नाही आहे किंवा कळतच नाही आहे काय चाललं आहे ते, त्यावेळी काय करायचं या बाबी आपण क्लासरूममध्ये सांगतो. तर त्यामुळे डिस्कशन तेवढं महत्त्वाचं असतं. त्यानंतर भरमसाठ पेपरपेक्षा आयोगाच्या धर्तीवर एकदम खूप असे 15 आणि 20 पेपर घेतले असं नाही, आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपण 11 पेपर घेतो आहे, टॉपिकनुसार पण काय आहे आणि जी एस कॉम्प्रिहेन्सिव्ह पण आहे, राईट, त्या अनुषंगाने आपण जाऊयात. हॉलमध्ये वातावरण निर्मिती, क्लासरूममध्ये तुम्हाला बेंच असणार आहे बसण्यासाठी, राईट, आणि त्या पद्धतीने तुम्हाला पेपर द्यायचा आहे. विषयनिहाय आणि आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट यास दोन्ही पण असणार आहेत. या दरम्यानच्या काळात 28 तारखेला पहिला पेपर आहे आपला पॉलिटीचा. अंकगणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे दोन मी प्रत्येक वेळी प्रत्येक पेपरला ठेवलेले आहेत, कारण की फक्त अंकगणिताचा पेपर एकत्र 100 क्वेश्चन घ्यायला काय अर्थ नाही, कारण की तो असाही तुमचा कव्हर होणार नाही. म्हणून एक 5 मेजर जो घटक आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, भूगोल आणि इतिहास, या 5 घटकांवर आपली टॉपिक विषयनिहाय टेस्ट होते. गणित आणि चालू घडामोडी किंवा अंकगणित बुद्धिमत्ता याचे 15 क्वेश्चन, चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन्स असं कंपल्सरी आपण जातो आहे. आणि चालू घडामोडीचा अभ्यास करताना 1 वर्ष पाठीमागे मी ठेवलेला आहे, 1 मे 2022 पासून तर आपण 23 पर्यंत जाणार आहोत, राईट ना, म्हणजे साधारणपणे 1 वर्षाचा तुमचा करंटचा मुद्दा कव्हर होईल, 1 तासाचा पेपर आणि त्याच्यानंतर साधारणपणे 2 तास त्याचं डिस्कशन असणार आहे. मग त्याच्यानंतर आपली 6 ते 11 ज्या टेस्ट असेल त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह राऊंड म्हणतो, जनरल स्टडीचा पूर्ण पेपर असेल आणि याच्यामध्ये सर्व सिलेबस आपला कव्हर झालेला असेल, राईट. ऑनलाईन जे लोक घेणार आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली जे यांना पुण्यात यायला जमत नाही आहे, तर आम्ही अजून काही ठिकाणी टेस्ट सिरीज चालू करायचा प्रयत्न आहे. नांदेडला आमची टेस्ट सिरीज मेनशी चालू झाली होती, तर तिथे प्रिलिमचे पण चालू होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर सांगलीवरून काही लोक अप्रोच झालेले आहेत, त्याचबरोबर नाशिकमधून काही लोक अप्रोच होत आहेत, आणि कमिंग डेजमध्ये अजून कोल्हापूर किंवा औरंगाबाद, नागपूर तिथपर्यंत जायचा पण प्लॅन आहे आमचा, तर तिथून कोणी जर आम्हाला अप्रोच होत आहे तर आम्ही तिकडे सुरू करणार आहोत. तर क्लासरूममध्ये बसून टेस्ट द्यायचा प्रयत्न करा, आणि इन केस झालं की सर नाही गावाकडे आहे आणि आता मिळतच नाही आहे, तर अशा केसमध्ये आपल्याकडे ऑनलाईनसुद्धा आपल्या ॲपवर उपलब्ध आहे, दिलीप सर स्टेप अप एमपीएससी नावाचं जे काही आपलं ॲप आहे, तर त्या ॲपवर तुम्हाला हे मिळून जाईल, किंवा ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज मुद्दा असेल, आणि तिथेसुद्धा तुम्हाला प्रिंटआउट पी डी एफ ज्या आहेत त्या प्रिंटआउट्स मारायच्या आहेत, हार्ड कॉपी तयार करायच्या आहेत, आणि त्या हार्ड कॉपीनंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, आणि मग ॲपवर तुम्हाला डिस्कशन बघायचं आहे. डिस्कशन महत्त्वाचं आहे, राईट, फक्त क्वेश्चन सॉल्व्ह केला परंतु क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा होता माहीत नव्हतं, काय करायचं होतं, या अनुषंगाने आपण ते डिस्कशनमध्ये मुद्दे कव्हर करतो, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच, तुम्हाला जर पुण्यात असाल तर कंपल्सरी ऑफलाईन लावा, पुण्यात असाल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज करण्यात काय अर्थ नाही, राईट, आणि इथे फक्त तुम्ही मेसचे आणि राईचे पैसे भरायला आलेले नाही आहेत, इम्प्रूव्हमेंट झाल्या पाहिजे, राईट ना, आणि ही संधी खूप मोठी आहे, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करा. ऑल द व्हेरी बेस्ट. या व्हिडिओमध्ये इतकंच, थांबूयात, थँक्यू.